सर कोकण दौरे सुरू आहेत, मुख्यमंत्री दौरे आहेत, पण या दौऱ्यामध्ये ज्या पद्धतीनं काल भास्कर जाधव यांनी अरेतुरीची भाषा किंवा एकंदरीत जो प्रकार आहे त्याचे खूप वेगळे पडसाद उमटतात, तुम्ही कसं बघताय? मला असं वाटतं की पहिल्यांदा राज्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की अशी ज्यावेळेस घटना होते त्यावेळी जनतेमध्ये आक्रोश असतो, जनता काही तुमच्या विरोधात नसते पण तो आक्रोश त्यांना व्यक्त करायचा असतो, काही अपेक्षा असतात त्या अपेक्षेने लोक बोलत असतात, अशा वेळी अशा प्रकारे त्यांना चूप करणं किंवा त्यांच्या अंगावर जाणं हे मला असं वाटतं योग्य नाहीये। अशा परिस्थितीमध्ये त्यांचा आक्रोश समजून घेतला पाहिजे आणि त्याच्यावर काय उपाययोजना करता येईल तो प्रयत्न केला पाहिजे। पण कालची जी घटना आपल्याला पाहायला मिळाली ती घटना धक्कादायक होती। भास्करराव जाधव हे एक अतिशय सिनियर आमदार आहेत, मंत्री देखील राहिलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जे काही काल त्यांचं वर्तन होतं ते योग्य वाटलं नाही। मला असं वाटतं की ते स्वतःच या संदर्भात आत्मचिंतन नक्की करतील। आता कारवाईच्या संदर्भात तर मला असं वाटतं की हा एक अंतर्गत अशा प्रकारचा त्यांच्या पक्षाचा विषय आहे, त्या संदर्भात मी काही बोलण्याचं कारण नाहीये, पण मला असं वाटतं की याची दखल नक्कीच मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे।